आमचं देऊळ आहे पूर्ण बघा, ही दीपमाळी, त्या साईडला तुळस आणि पूर्ण देऊळ आणि आजूबाजूला ही छोटे छोटे देवांचे देऊळ आहेत. हे आमची तुळस देवळातली एवढी मोठी आहे बघा. हे देऊळ श्रीदेवी माऊली मंदिर सांगली. बघा भव्य असे देऊळ आहे. झुंबर बघ एवढं मोठे जत्रेला भाजी. टिंकन म्हणजे आम्ही आता गोल गोल फेरी मारतोय. आम्ही आता गोल फेरी मारतोय. चल पुढे हात जोड. इथे मी सातवी शिकलो, आता पोरत होती. सगळे वर्ग बंद आहेत. काय माहिती असेल कुठेतरी. हे सगळं नवीन बनलं. आता आम्ही असताना एवढं नव्हतं. हा गेट बघा, बाहेरून दाखवतो तुम्हाला. मेन गेट बनवलं आहे इथे नवीन, मस्त वाटतं. ही आमची इथे शाळा आहे बाजूला, देवळाच्याच बाजूला शाळा आहे. आता आम्ही तुम्हाला हा पूर्ण देऊळ आहे आणि देवळाचा व्ह्यू दाखवतो. छोटी छोटी देवळं फिरूया. ही घुमटी बोलतं तिला. हा नवीन कटाळा बांधला आत्ताच. पहिले इथे होता जुना कटाळा. हा छोटा कटाळा दिसतोय इथे. इथे देवळाच्याच बाहेर इथे दोन दुकानं आहेत. आणि आता आम्ही तुम्हाला पूर्ण देऊळ फिरवतो हर्षानीपूर्वाला. इथून इथे जेवणाची भांडी ठेवली सगळी देवाची. इथे अजून एक अशी रूम बनवली देवळातच. हे इथून असं बाहेर निघाल्यावर इथून आता हे दुसरं देऊळ समोर दिसतंय. इथे ते पण एक छोटं देऊळ आहे. देवळाचा कळस बघा. ओहो, सोन्याचा कळस आहे. हा वरती तो कळस बसवताना आम्ही होतो. इथे पण इथे एक छोटस देऊळ आहे. आम्ही इथे क्रिकेट पण खेळायचो तेव्हा भरपूर. आता नाही खेळत. आता सगळे मुंबईला असतात ना रे.
बघा इथे एक देऊळ आहे. पाया पडा. हा देवळाचा पाठचा हिस्सा. पहिले बाई इतकं उंच होतं हर्ष. एवढी माती काढली देऊळ बनवताना, एवढं उंच होतं एवढं. आता एवढी माती काढून सपाट केलं सगळं. हा देवळाचा पाठचा हिस्सा. इथे एक देऊळ आहे, तीनच देऊळ आहेत वाटतं. हा देवी पाळणं ठेवतात, पाळणा देवीचं मंदिर आहे.